आज आपण पाहणार आहोत प्रतिबिंब आणि सममितीची उदाहरणे खाली दिलेले चित्र आलेख कागदावर काढा आणि दिलेल्या रेषेच्या दुसऱ्या बाजूला याचे प्रतिबिंब बनवा कल्पना करा की ए च्या जागी एक आरसा आहे जसं आपणास माहितीये की आरशात वस्तूची उजवी बाजू ही डाव्या बाजूला आणि डावी बाजू उजव्या बाजूला दिसते परंतु लांबी आणि कोण हे बरोबरच असतात आपल्या सोयीसाठी चला आकृतीच्या विविध बिंदूंना नाव देऊया इथे आपण पाहतोय की टी आरशाच्या रेषेवरच आहे तर सांगा याचे प्रतिबिंब कुठे येईल विचार करा अगदी बरोबर याचं प्रतिबिंब आरशाच्या रेषेवरच येईल चला आपण याला टी म्हणूया बिंदू पी आरशाच्या रेषेच्या चार वर्ग दूर आहे आणि टी बिंदूच्या दोन वर्ग वर आहे याचप्रमाणे आपण आरशाच्या रेषेच्या उजव्या बाजूला चार वर्ग मोजूया आणि टीच्या दोन वर्ग वर पी लिहूया पीच्या पाच वर्ग खाली क्यू आहे म्हणून आपण पीच्या पाच वर्ग खाली क्यू दाखवूया अशा प्रकारे आपण आर चे प्रतिबिंब आर डॅश एस प्रतिबिंब एस डॅश आणि च प्रतिबिंब टी डॅश दाखव्या अशा प्रकारे क्रम जोडला तर आपल्याला दिलेल्या आकृतीचे प्रतिबिंब पी डॅश क्यू डॅश आर डॅश एस डॅश टी डॅश मिळेल पुढील उदाहरण जॉमेट्री या शब्दामध्ये अशी कोणती अक्षर आहेत ज्याचे प्रतिबिंब नंतरचे रूप हे मूळ रूपाच्या बरोबर नसेल कल्पना करा की जॉमेट्री या शब्दाला आरशाच्या समोर ठेवले आहे अशा स्थितीत आपल्याला डावी बाजूही उजवी ही आणि उजवी ही बाजूही डावी दिसते यालाच आपण म्हणतो बाजूचा व्युत्क्रम म्हणजेच लॅटरल इन्व्हर्जन इथे आपण बघू शकतो की प्रतिबिंबानंतर पण ओ एम टी वाय यांच्या रूपामध्ये काहीच बदल झाला नाही म्हणजे या सर्वांचा सा आकार प्रतिबिंबानंतर पण मूळ रूपासारखाच राहील पण जर आपण जी ई -E आर -E इत्यादी अक्षरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा उजवा भाग प्रतिबिंबात डावीकडे आणि डावा भाग प्रतिबिंबात उजवीकडे दिसतो म्हणून आपण म्हणू शकतो की जी ई -E आर -E या सर्वांचे आकार प्रतिबिंबानंतर मूळ रूपासारखे नाही राहत तर आज आपण प्रतिबिंब आणि सममितीची उदाहरणं पाहिली